नमस्कार शेतकरी मित्र हो, कृषी तीर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये मी मारुती जाधव, ऊस विकास अधिकारी डॉक्टर पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना आपले सहर्ष स्वागत करीत आहे. शेतकरी मित्र हो, आपण हा जो प्लॉट बघता यामध्ये तणाची स्थिती काय आहे या प्लॉटमध्ये ते आपण पाहत आहे. कीड व रोगापेक्षा सुद्धा तणामुळे ऊसाचं जास्त नुकसान होतं. जर अशा पद्धतीनं शेतामध्ये तण असेल तर निश्चित कीड रोगापेक्षा जास्त नुकसान होतं आणि खर्चही होतो. आता याला कारणीभूत काय आहे, तर या प्लॉटमध्ये आपण बघितलं तर ठिबक आहे, 4.5 फुटाची सरी आहे, याला बेसल डोस घातलेला आहे आणि याच्यामध्ये उगवण कमी आहे, त्यामुळं गॅप जास्त आहे. 4.5 फुटाची सरी असल्यामुळं अंतर जास्त आहे, फुटवा कमी दिसतो आहे, त्यामुळं तणाला वाव मिळालेला आहे, त्यामुळं तणाची वाढ पण जास्त होत आहे. ह्याचा फायदा काय होतो, तोटा ह्या तणांचा, तण वाढल्यामुळं तर फुटवा कमी निघतो, कांड्या बारीक राहतात, आकूड राहतात आणि याचा टनेजवर वाईट परिणाम होतो, उत्पादन कमी येतं तण जर आपल्या रानामध्ये जास्त वाढलं तर. आता कसं झालं आहे की या ठिकाणी आपण बघतो हे तण वेगळं आहे, प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं तणाचे प्रकार आढळतात. सर्वसाधारणपणे 150 प्रकार, वेगवेगळे असे तणांचे 150 प्रकार आहेत. आता आपल्याकडं जे आपण बघतो त्यामध्ये आपल्या ऊसाला त्रास देणारे जे मुख्य तण आहेत त्यामध्ये हराळे आहे, लव्हाळ आहे. आता हराळे हे आहे ती कांडीपासून म्हणजे शाखी वाढ होत असते, त्याची जी कांडी असते त्या कांडीपासून या हराळ्याची वाढ होत असते आणि हराळे अतिशय चिवट, इतकी सजासजी एकदा रानात आली तर ती जात नाही. लव्हाळा जो आहे, लव्हाळ्याला नागरमोथा पण म्हणतात आणि लव्हाळ्याचा गड्डा जसा हराळीची काश्या म्हणतो किंवा कांडी म्हणतो तसं लव्हाळ्याचा जो गड्डा असतो, गड्डा हा गड्डा जमिनीच्या बराच खाली असतो आणि तो निघत येत नाही. लव्हाळा उपटला तरी तो गड्डा खाली राहतो आणि त्या गड्ड्यापासून त्याची पुन्हा वाढ होते. म्हणजे आपण खुरप्यानं जरी भांगलण केली तरी त्या गड्ड्यातून पुन्हा आणि लव्हाळ्याचं बाहेर येतं. आता वेलामध्ये जर बघितलं आपण ऊसामध्ये, तर बेशरम, खांडकोळी, बहुवर्षी वेली ऊसाला अशा पद्धतीनं पूर्णपणे वेढून टाकतात आणि ऊसाच्या टनेजवर परिणाम होतो. काही काही ठिकाणी तर मी बघितले की ह्या वेली इतक्या वाढतात की पुन्हा ऊसाचं हार्वेस्टिंग करणंसुद्धा अतिशय कठीण होऊन जातं. म्हणजे ऊसाचं ऊस तोडायला हे तोडवालीसुद्धा तयार होत नाहीत, मजूर तयार होत नाहीत, मशीनसुद्धा त्या ठिकाणी चालत नाही, इतका हा वेलाचा हे जे वेल आहेत ऊसा वाढणार याचा परिणाम वाईट होत असतो. त्यामध्ये दुसरी जी तणं आहेत ती रानमोडी, घोळ, शेपाट, चंदनबटवा, या अशी बऱ्याच पद्धतीची तण आहेत आणि या सगळ्या तणापासून जर बघितलं आणि असाच जर प्लॉट राहिला तर 70% नुकसान हे या तणापासून मिळतं. दुसरी गोष्ट, ही जी तणं वाढलेली आहे ह्याच्यामध्ये कीड आणि रोगजंतूंना आश्रयसुद्धा मिळतो, त्यामुळे कीड रोगाचं प्रमाण वाढतं. हा जो तुम्ही प्लॉट बघताय आता या ठिकाणी काहीसुद्धा यामध्ये नाही, म्हणजे एक टनानासुद्धा ॲव्हरेज या ठिकाणी मिळू शकणार नाही, एवढं तण या प्लॉटमध्ये आहे. तीस ते आणि ऊसाचं जे नुकसान आहे तणामुळं हे 30 ते 90 दिवसापर्यंत होतं, जास्त होतं, कारण त्या वेळेला त्या अवस्थेमध्ये फुटवे फुटणार असतात, मुळांची वाढ होणार ती कांडी धरत असता, त्यामुळं या 30 ते 90 दिवसामध्ये आपल्या ऊसाचं या तणामुळं नुकसान जास्त होतं. सर्वसाधारणपणे बाळ भरणी, मोठी भरणीपर्यंतरी आपलं शेत जे आहे ते या पद्धतीनं तणमुक्त असावं असं असेल तर निश्चितपणानं आपलं उत्पादनही चांगलं येत असतं, तणमुक्त शेत असेल तर. आता हे जे तण नियंत्रण आहे ते माझ्या तर मते एकात्मिक पद्धतीनं तण नियंत्रण करावं, निव्वळ रासायनिक नियंत्रणापेक्षा एकत्र एकात्मिक पद्धतीनं तण नियंत्रण करावं. त्यामध्ये खुरपणी असेल, कोळपणी असेल, हातकोळप्यानं कोळपणी असेल, बैलानं पाळे असेल, पॉवर टिलरनं अंतर्मशागत असेल, या सगळ्या मार्गानं आपण शेत आपलं जे आहे ते तणमुक्त ठेवू शकतो. सुरुवातीपासूनचं जर व्यवस्थापन
आपल्या उसाचं सुरुवातीपासूनचं व्यवस्थापन या पद्धतीनं असेल आणि मॅनेजमेंट जर चांगलं असेल, चोख असेल, तर उगवण चांगली होते, फुटवे चांगले येतात, उसाचं पानाचा आकार वाढतो, पानांची रुंदी वाढते, त्यामुळं रान झाकते व तण जे आहे ते जोर धरत नाही, तण जास्त प्रमाणात वाढत नाही. खोडव्यामध्ये जर आपण पाचट व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं केलं तर त्या ठिकाणीसुद्धा तणाचा फारसा प्रादुर्भाव होत नाही. आता जर आपण ही तणांची माहिती बघितली, तणापासून नुकसान कशा पद्धतीनं होतं आहे, काय होतं आहे, आता आपण जे रासायनिक तणनाशक आहेत ही कुठली तणनाशकं वापरता येतात त्याविषयी थोडीशी माहिती घ्या. रासायनिक तणनाशकामध्ये आपणाला जी माहिती असलेली तणनाशकं आहेत त्यामध्ये टोफोर्डी आहे, सेनकॉर आहे, तमर आहे, टाटामेट्री आहे, अट्राजिन आहे, अट्राटाप आहे, गोल आहे. ही तणनाशकं आपण सर्वसाधारण आपल्या शेतामध्ये वापरत असतो. आता सगळ्यात फेमस तणनाशक ऊस पिकातलं म्हटलं तर टोफोर्डी. या टोफोर्डीचा शोध जो आहे म्हणजे फार जुनं तणनाशक आहे. टोफोर्डीचा शोध असं सांगतात की 1944 साली झाला लागला आणि 1948 याचा उसामध्ये वापर करण्यात आला या टोफोर्डी तणनाशकाचा. सर्वसाधारणपणे आज जर बघितलं आपण तर ऊस पिकामध्ये 20 तणनाशकांचा, रासायनिक तणनाशकांचा वापर केला जातो. त्यामध्ये पॅराकॉट म्हणजे ग्रामोक्झोनसुद्धा वापरलं जातं, ग्लायपोसेट, ग्लायसेलसुद्धा काही जण वापरतात, मिरा-71 वापरतात. हे जे तणनाशक आहेत म्हणजे पॅराकॉट, ग्लायपोसेट, मिरा-71 हे सर्वसकट म्हणजे सर्व प्रकारच्या तणासाठी, अरुंद पानाच्या द्विदल, एकदल सगळ्यासाठीही तणनाशकं वापरली जातात. परंतु जर ऊस लहान आहे, ऊसाची पानं जमिनीबरोबर आहे, अशा वेळेला ऊस लहान असताना ही जी तणनाशकं आहेत ऊस पिकामध्ये वापरणं धोक्याचं असतं. अशा वेळेला आपण ही या तणनाशकांचा वापर बांध, रिकामे क्षेत्र, घराभोवतीची जागा या ठिकाणी हे उपयुक्त आहे. आता हे ग्रामोक्झोन जे आहे हे स्पर्शजन्य तणनाशकाला म्हणतात. या ग्रामोक्झोनला स्पर्शजन्य तणनाशक म्हणतात. हे काय होतं तर हिरवी जी पानं आहेत ह्या पानावर जर हे तणनाशक पडलं तर लगेच परिणाम, लगेच ते म्हणजे पान जळून जातं, वाळून जातं. ग्लायसेल, मिरा-71 हे आंतरप्रवाही तणनाशक आहेत. म्हणजे ही जर मारली तर त्या वनस्पतीच्या आतमध्ये शिरतात आणि वनस्पतीच्या संपूर्ण मुळापासून ते शेंड्यापर्यंत संपूर्ण शरीर क्रियावर परिणाम करतात आणि हे तण सुकतं, वाळून जातं, पूर्णपणे त्याचा नायनाट होतो. आता या तणनाशकाचं वैशिष्ट्य काय आहे तर याचा जर मातीबरोबर संपर्क आला तर ही तणनाशकं निष्क्रिय बनतात. म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो की तणनाशक वापरताना जे आपण पाणी वापरणार आहे हे पाणी चांगलं वापरा, शुद्ध पाणी वापरा. जर तुम्ही गढूळ पाणी वापरलं आणि त्याच्यामध्ये मातीचा अंश असेल तर ह्या ह्या तणनाशकं निष्क्रिय होतात, त्याची इफिशियन्सी कमी होती. यामध्ये आता ही दुसरी तणनाशक आहेत, याला सिलेक्टिव्ह विडीसाईड किंवा सिलेक्टिव्ह हर्बिसाईड असं म्हणतात. ही सिलेक्टिव्ह म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण एकाच प्रकारच्या वनस्पतीवर चालणारी, म्हणजे द्विदलवर तर द्विदलवर, एकदलवर तर एकदलवर चालणारी ही जी सिलेक्टिव्ह हर्बिसाईड्स आहेत ही विशेष करून आंतरप्रवाही असतात. यामध्ये मेट्रीब्युजन हा घटक असणारे, म्हणजे आता यामध्ये तुमच्या ओळखीचं जर नाव सांगायचं म्हटलं, मेट्रीब्युजन म्हणजे बायर कंपनीचं जे आपण सेनकॉर ह्या नावानं वापरतो, बाजारामध्ये मिळतं, त्यामध्ये घटक हा मेट्रीब्युजन घटक असतो. हे लागणीनंतर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवशी म्हणजे अगदी जास्तीत जास्त 1 आठवड्याच्या आत हे तणनाशक सेनकॉर हे वापरावं लागतं किंवा मेट्रीब्युजन जे आहे ते वापरावं लागतं. हे गवतवर्गीय आणि रुंदपानाची जी तण आहेत याची उगवण थांबवण्याचं म्हणजे काम हे तणनाशक करतं. हे उगवणसुद्धा थांबवतं किंवा नुकतेच जे उगवलेली गवतवर्गीय तण आहेत, नुकतंच उगवलेलं जे
तर नाही त्याच्यावर सुद्धा हे परिणाम करत असतं आहे, त्याला सुद्धा हे तर मारत असतं आहे. याचा परिणाम सर्वसाधारणपणे 2 महिने टिकतो. आंतरपीक यामध्ये शक्यतो चालत नाही आणि हे जे आहे हे 400 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे वापरावं लागतं. 200 लिटर पाण्यातून 400 ग्रॅम प्रति एकर हे शेणखत आहे हे वापरावं लागतं. यानंतरचं जे दुसरं तणनाशक आहे ते अट्राजिन किंवा अट्राटाप किंवा जैशाप्रिम या नावानुसुद्धा हे उपलब्ध आहे. हे पण तणाची उगवण उगवणीपूर्वी पण चालतं आणि तणाची उगवण झाल्यानंतरसुद्धा हे अट्राटाप चालतं. याची फवारणी ऊस मका जी ज्वारी हे जे एकदल वनस्पती आहेत यांना हे काय हानी पोचवत नाही. पण जे त्या ऊस पिकामध्ये आपण आंतरपीक केलेलं आहे त्याला त्याच्यावर हे परिणाम करतं. त्याच्या बियाणे तणाच्या बियाणे जे आहे त्या बियाणास प्रतिबंध करतं, मुळामधून प्रवेश करून हे तण नष्ट करतं. म्हणजे हे जमिनीवर शक्यतो अट्राजिन आहे अट्राटाप हे जमिनीवर मारावं. आणि हे किती मारावं तर 1 एकरसाठी हे 800 ग्रॅम अट्राजिन हे पुरेसं आहे. ड्युरॉन किंवा कार्मिक्स या नावाचं सुद्धा तणनाशक आपणाला बाजारामध्ये मिळतात. तर हे ड्युरॉन आहे हे युरिया जो आपला युरिया आहे त्याचे रासायनिक जी क्रिया आहे त्या रासायनिक रचनेमध्ये थोडासा बदल करून हे तणनाशक तयार केलेलं आहे. त्यामध्ये काय होतं तर हे तणनाशक फवारल्यानंतर पाने थोडीशी पिवळी पडतात आणि तान पानं पिवळी पडून थोड्या दिवसात हे वाळून जातात. हे ह्याचं जे प्रमाण आहे ते सर्वसाधारणपणे 1.5 किलो 1 एकरसाठी हे पुरेसं होतं. आता मगाशी मी जसं सांगितलं तुम्हाला हे 2,4-D आपण ऊस पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं वापरतो. त्यामध्ये आपण जर बाजारात बघितलं 2,4-D नावानं मिळतं, फर्नोक्जेन नावानं मिळतं, विडमार ATE, विडमार सुपर, विडर ह्या नावानं हे 2,4-D हे तणनाशक मिळत असतं. याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत या 2,4-D. एक सोडियम सॉल्ट, अमिनो सॉल्ट्स आणि एस्टर सोडियम सॉल्ट असं हे 3 प्रकारे मिळतं. सोडियम सॉल्टचं जे तणनाशक आहे 2,4-D हे सफेद असं पांढऱ्या पावडरच्या स्वरूपात असतं आणि हे पूर्णपणे वॉटर सोल्युबल असतं, पाण्यात मिक्स होणारं पावडर स्वरूपातलं असतं. जे ॲमिनो सॉल्ट्स 2,4-D असतं हे लिक्विड जलप्रवण म्हणजे लिक्विड असतं, पाण्यात मिक्स होणारं असतं आणि हे जास्त प्रभावी म्हणजे पावडर स्वरूपातल्यापेक्षा हे लिक्विड स्वरूपातलं जे तणनाशक आहे 2,4-D हे जास्त प्रभावी असतं. आणि तिसरं जे आहे एस्टर सोडियम सॉल्ट हे 2,4-D ॲसिड आणि अल्कोहोल हे याचं मिश्रण असतं आणि हे प्राण्यांना अतिशय घातक असतं. ही जी 2,4-D आहे हे द्विदल किंवा रुंद पानांचं तणांचं नियंत्रण करण्यासाठी उपयुक्त आहे. आणि 2,4-D आणि शेणखत असं जर घेतलं तर याच्यामुळं लव्हाळासुद्धा नियंत्रित झालेला दिसतो. थोड्या दिवसात लव्हाळा हा पिवळा पडतो आणि 15-20 दिवसात हा लव्हाळा वाळूनसुद्धा जातो. तर ह्याचं जे प्रमाण आहे हे 1 एकरसाठी सर्वसाधारणपणे 1.5 लिटर किंवा 1 किलोपर्यंत हे आपण वापरू शकतो. हे बासालिन म्हणून फ्युक्लोरॉलिन बासालिन नावानंसुद्धा एक तणनाशक बाजारात मिळतं. हे बासालिन जे आहे हे उगवणीपूर्व तणनाशक आहे, म्हणजे तण उगवण्याच्या अगोदर हे आपणाला जमिनीवर मारावं लागतं. त्यामुळं सोयाबीन, घेवडा, पावटा, चवळी मूग, उडीद यांना हे काही याचा हे होत नाही, म्हणजे याच्यावर काही परिणाम होत नाही, याच्या बियाणावर काही परिणाम होत नाही. हे 400 ग्रॅम प्रति एकर हे बासालिन हे वापरता येतं.
अशा पद्धतीची जी तणनाशक आहेत ही आपण ऊस पिकामध्ये वापरत असतो. आता जर बघितलं प्रामुख्यानं तर दोन प्रकारचे मगाशी मी सांगितलं तुम्हाला तणनाशक असतात. एक तणांची उगवण होण्यापूर्वी म्हणजे प्री इमर्जन्सी हर्बिसाइड्स आणि उगवण झाल्यानंतर तणावर मारण्यासाठी असतात ती पोस्ट इमर्जन्स तणनाशक असं म्हणतात. हे दोन प्रकारची तणनाशक आपण ऊस पिकामध्ये वापरत असतो. आता जी उगवणपूर्व तणनाशक आहेत त्यामध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मेट्रीबिझन, टाटा मेट्री, सिमेझाईन, अट्राझिन, ड्युरॉन आणि ह्याची जी आहे फवारणी करत असताना म्हणजे ऊसाचे ज्यावेळेला उगवण होण्याअगोदर ऊसाची लागण झाली की लगेचच याच्या मातीवर याची फवारणी करायची असते आणि त्यावेळी जमिनीमध्ये ओलावा चांगला असावा लागतो आणि मातीवर ह्याचा एक थर होईल असा याची फवारणी करायची असते. आपल्या ऊसाची उगवण झाल्या म्हणजे उगवण होण्याअगोदर ऊसाची लागण झाल्या आणि याचा एक इंच थरामध्ये ही काम करत असतात आणि यामध्ये ओल असावी आणि उलटं चालत याची फवारणी करणं गरजेचं असतं. या तणनाशकाचा वापर करू शकतो. आता दुसरी जी तणनाशक आहे ते दोन नंबरची म्हणजे उगवण झाल्यावर तणांची उगवण झाल्यावर त्यामध्ये आपण मारू शकतो अशी तणनाशकं म्हणजे पोस्ट इमर्जन्स. त्यामध्ये आपण 2,4-D आणि शेनकॉर याचा वापर करू शकतो. जे आपण आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ऊस पिकामध्ये सध्या जर आपल्याकडे बघितलं तर एक 3-4 प्रकारची तण जास्त पद्धतीनं आपणाला त्रास देतात. त्यामध्ये हराळी आणि लव्हाळा ही एक मोठ्या प्रमाणात अलीकडे त्रास द्यायला लागलेत आणि त्याच्यापेक्षाही जास्त त्रास जर म्हणाल तर ह्या ज्या वेली आहेत ह्या अशा पद्धतीच्या वेली याला बेशरम वेली किंवा आणखी काही म्हणतात तर ह्या ज्या वेली आहेत या वेली आपणाला जास्त प्रमाणात त्रास देतात. तर ह्या हराळे आणि लव्हाळा यासाठी हा लव्हाळ्यासाठी सेम्प्रा नावाचं एक तणनाशक बाजारामध्ये आलेलं आहे. त्याचासुद्धा परिणाम चांगल्या पद्धतीनं या लव्हाळा ह्याच्या सुरू होऊ शकतो आणि हराळे किंवा लव्हाळासाठी आपण ग्लायपोसेट व ग्रामोक्झोन हे सुद्धा चांगल्या पद्धतीनं या हराळे आणि लव्हाळासाठी तण नियंत्रण करण्याचं काम चांगल्या पद्धतीनं करतं आहे. त्याची फवारणी आपण घेऊ शकतो. त्यानंतर जे वेल आहेत हे वेल आपण खुरप्यानं बांगल्यानं करून हे कंट्रोल होत नाहीत किंवा उपटता पण येत नाहीत. उपटले तरी तुटून येतात आणि मग पुन्हा आणि याचा वेल वाढत राहतो. तर याच्या नियंत्रणासाठी आपणाला 2,4-D हे अतिशय चांगलं तणनाशक आहे. या 2,4-D ही जी वेल आहेत हे मरून जातात, लगेच मरतात. अगदी थोड्या प्रमाणात जरी मारलं तरीसुद्धा या 2,4-D प्रतिपंप 80-100 mL जरी फवारणी केली तरीसुद्धा याचा बंदोबस्त चांगल्या पद्धतीनं होतो. आणि शेनकॉर आणि 2,4-D एकत्र जर फवारणी केली उगवलेल्या तणावर तरीसुद्धा त्याचा परिणाम बाकीचे जे रुंद पानाची तण आहेत त्यावर चांगल्या पद्धतीनं याचा परिणाम होतो आणि हे तण नियंत्रण होण्यासाठी मदत होते. अशा पद्धतीनं ह्या तणांचं नियंत्रण आपण करू शकतो. तर मी मगापासून जे सांगितलं त्याचा सारांश लक्षात ठेवा. आपण ऊसाची लागण केली की पहिल्या 4 दिवसामध्ये पाणी दिल्यानंतर याच्यावर सेनकॉर किंवा टाटा मेट्री किंवा अट्राटाप याची मातीवर उलटं चालत ओलीवर फवारणी द्यायची आहे. त्याच्यानंतर तण उगवल्यानंतर जोपर्यंत टिकल्या आहेत तोपर्यंत 2,4-D सेनकॉर किंवा 2,4-D टाटा मेट्री याची फवारणी द्यायची आहे. टिकल्या असतानाच ह्या अशा पद्धतीनं टिकल्या असताना ह्याचा टिळा होऊन द्यायचा नाही. टिळा झाला तर हे फार त्रासदायक होतं. म्हणून तणांचं नियंत्रण जेवढं लहान तण आहे, कोवळं तण आहे, त्यावर ह्या तणनाशकाचा परिणाम होतो आणि जास्त तणनाशकं वापरणं हे आपल्या जमिनीसाठी हानिकारक आहे. म्हणून माझी विनंती आहे की आपण जास्तीत जास्त दोनच फवारण्या तणनाशकाच्या कवराव्यात, एक उगवल्यानंतर तण उगवण्यापूर्वी एक आणि तण लहान कोवळा असताना एक. त्यानंतर पुढं आपण दोन भांगलणी केल्या तर तणाचं नियंत्रण चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. जर आपल्या रानामध्ये काही ठिकाणी हराळी आणि लव्हाळा असेल तर तेवढ्या पॅचपुरतंच तुम्ही
या ग्लायपोसेट ग्रामोक्झोन किंवा सेम्प्रा याचा वापर तुम्ही करू शकता आणि ही हराळे आणि लवाळ्याचं तण नियंत्रण करू शकता. त्याऐवजी आपण लागणीच्या अगोदर जी मशागत करतो त्यामध्ये भौतिक पद्धतीनं तणनाशक आपण करू शकतो, म्हणजे नांगरट चांगली करणं, खोल नांगरट करणे, दोन वेळा नांगरट करणे, ढेकळं फोडणे, या पद्धतीनं ह्या हराळे आणि लवाळ्याचं नियंत्रण आपण चांगल्या पद्धतीनं करू शकतो. आता काळजी काय घ्यायची, तणनाशक फवारत असताना तर जमिनीमध्ये ज्यावेळी उगवणपूर्व तणनाशकं मारतो त्यावेळी ओलावा असलाच पाहिजे त्या ठिकाणी. तणनाशक मारल्यानंतर 4 दिवस या रानातून चालायचं नाही. हे तणनाशक उगवणपूर्व असतंय ते मातीवर त्याची फवारणी करायची, उलटं चालत फवारणी करायची. त्या ठिकाणी जास्त वर्दळ नको, भारी जमीन असेल तर ह्या तणनाशकाचं प्रमाण थोडं वाढवावं लागतं. कोवळ्या अवस्थेत तणाचं नियंत्रण चांगलं होतं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ग्रामोक्झोन तणनाशक वापरणार असाल तर पाणी ओली होईपर्यंत मारावं. 2-4 डेचं प्रमाण थोडं कमी वापरलं तरी चालतं. तणनाशकाची फवारणी ही शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी चांगल्या पद्धतीनं करावी. त्यानंतर जोराचा वारा असताना तणनाशकाची फवारणी कधीही करू नये. दुपारच्या वेळेतसुद्धा तणनाशकाची फवारणी करू नये. जमिनीवर तणनाशक वापरत असताना स्प्रेडरचा वापर करावा, पानावर वापरत असताना स्टिकरचा वापर करावा. ढगाळ वातावरणापेक्षा स्वच्छ वातावरणात तणनाशकाचा रिझल्ट चांगला मिळतो. तणनाशक वापरत असताना त्याचा अगोदर स्टॉक सोल्युशन तयार करावं आणि प्रति पंपाला त्या स्टॉक सोल्युशनमधलं द्रावण हे घ्यावं. त्यामुळं एकसारखं आपणाला तणनाशकाची फवारणी करता येते. अशा पद्धतीनं आपण तणनाशकाचा वापर करू शकता. परंतु मी आपणाला अजून एकदा विनंती करतो की तणनाशकाचा वापर हा आपल्या जमिनीमध्ये कमीत कमी ठेवावा. जरी मजूर मिळत नसली तरीसुद्धा कमीत कमी तणनाशकाचा वापर करावा. जास्तीत जास्त आपण कोळपणी, भांगलण याच्यावर भर द्यावा. आपण जे हातकोळप आहे, हातकोळप्याने जरी वरचेवर आपल्या वरंब्या वरचं तण जरी आपण हे करत राहिलो कोळप्याच्या सहाय्यानं, तरीसुद्धा तणाचं नियंत्रण चांगल्या पद्धतीनं होतं आणि तणनाशक कमीत कमी वापरावं लागतं. तणनाशकामुळं आपल्या जमिनीतील जीवाणूवर अतिशय वाईट परिणाम होतो आणि त्याचा आपल्या उत्पादनावर परिणाम होतो. म्हणून ज्यांना तणनाशकाचा वापर करायचा आहे त्यांनी कमीत कमी अगदी 2च फवारण्या कराव्यात तणनाशकाच्या. अन्यथा आपण आपलं कोळप्याच्या सहाय्यानं, भांगलणीच्या सहाय्यानं तण नियंत्रित करावं अशी विनंती करतो. आपण या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपलं जे शेत आहे ते तणमुक्त ठेवा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हो, आपलं अभिनंदन करायचं राहून गेलं, कारण आज आपल्या कृषीतीर्थ या यूट्यूब चॅनेलवर 10,000 सबस्क्रायबरचा पूर्ण झालेले आहेत. आपण 10,000 सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडलेला आहे आणि निश्चितपणानं याचं सर्व श्रेय जे आपले हितचिंतक आहेत ज्यांनी आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब केलं, जे दररोज चॅनेलवरचे व्हिडिओ पाहतात, या सर्वांना मी 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.